मी आज करणार आहे काळ्या वाटाण्याची उसळ। हे काळे वाटाणे 5 ते 6 तास मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते, आता कुकरला 3 ते 4 शिट्ट्या काढून शिजवून घेणार आहे। काळ्या वाटाण्याच्या उसळीच्या मसाल्यासाठी मी हे थोडंसं सुकं खोबरं घेतलंय, आलं, एक मोठा कांदा घेतला आहे पातळ चिरून, आणि एक अर्धा, मोठ्या मोठ्या आहेत म्हणून 8-10 लसणाच्या पाकळ्या घेतल्या। आता मी तवा गरम करायला ठेवला आहे, त्याच्यामध्ये अगोदर कांदा टाकून घेते। तेल नाही घातलेलं, थोडासा कांदा भाजायला आला की तेल घालणार आहे। वाटाणे शिजताना त्याच्यामध्ये 1/2 चमचा हळद घालते। कांदा भाजलाय, त्याच्यामध्ये घालते खोबरं, एका बाजूने आलं, लसूण पण घालून घेते, थोडा वेळ असंच ठेवणार आहे। खोबरं पण छान परतून झालंय, हवा तर तुम्ही आवडीनुसार याच्यामध्ये गरम मसाला घालू शकता, लवंग, थोडीशी दालचिनी। इथे मी घेतलंय 2 हिरवी वेलची, ती पण भाजून घेणार आहे मसाल्यासोबत। 1 चमचा पांढरे ते 1 चमचा धने हे पण भाजून घेते। मसाला छान भाजून झालाय, गॅस बंद करते, थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरला वाटून घेणार आहोत। मसाला थंड झालाय, आता वाटताना थोडीशी कोथिंबीर घेतली आहे, ती पण मसाल्यासोबत वाटणार आहे। आता छान पेस्ट करून घेते। याच्यामध्ये थोडंसं ते त्याच्यामध्ये थोडंसं वाटाणा शिजवलेलंच पाणी घालते, चमचा हळद, 1/2 चमचा मीठ, आता हे वाटाणे आपल्याला 10 मिनिटं शिजवून घ्यायचे। दहा मिनटं झाली आहेत, बघा छान अशी आपली उसळ शिजली आहे। गॅस बंद करते,